शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। शिवसैनिकांनी जाळला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा। सध्या देशात पेट्रोल व डिझेलच्या भावात काही दिवसात भरमसाठ वाढ झाली आहे। ही वाढ दररोज होत असून सामान्य नागरिक या भाववाढीमुळे त्रस्त झाले आहेत। याच पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात आज अकोल्यातील गांधी चौकात शिवसैनिकांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पुतळा जाळला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। खानापूर तालुक्याला कोरोनामुक्त बनवण्यासाठी काम करणाऱ्या डॉक्टर्सचा विशेष गौरव। गेल्या 3 महिन्यांपासून खानापूर तालुक्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी विटा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे व त्यांच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी टीमने खूप चांगलं काम केलं आहे। डॉक्टर अभिजित निकम, डॉक्टर विशाल नलवडे, डॉक्टर गणेश वानोळे यांनी गेल्या 3 महिन्यात एकही दिवस सुट्टी न घेता आपल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कोविड केअर सेंटर आणि संस्थात्मक विलगीकरण केंद्र उत्तमरित्या चालवले आहे। त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांच्या वतीने डॉक्टर विशाल नलवडे यांना गौरविण्यात आले। त्यांनी हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझ्यासोबत या कोरोना युद्धामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा आणि प्रत्येक कोरोना योद्ध्याचा असल्याचे सांगितले। ठाण्यात 103 वर्षांच्या गृहस्थाने केली कोरोनावर मात। 103 वर्षीय गृहस्थ सुखा सिंग छाबरा यांनी कोरोनावर मात केली। तब्बल 28 दिवस कौशल्य हॉस्पिटलमध्ये ICU कक्षामध्ये दाखल होते। या गृहस्थाने याआधी सुद्धा एका मोठ्या रोगावर मात केलेली होती। श्वसनाचा आणि कफमुळे त्यांची प्रकृती खालावत होती। त्यानंतर त्यांना ICU दाखल करण्यात आलं। ICU असताना त्यांनी त्यांच्यावर उपचार करण्यात आलेल्या उपचाराला साथ दिल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली। पडळकर यांच्या वाक्याशी आम्ही सहमत नाही, पण आता राष्ट्रवादीचे लोक त्याचे राजकारण करत आहेत। देवेंद्र फडणवीस। पडळकर यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही यावर मी स्वतः बोललो, चंद्रकांत पाटील, शरद पवार सुद्धा बोलले। असे असताना आता फक्त त्यांना पडळकर यांच्या वक्तव्याचं राजकारण करायचं आहे? आधी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे खालच्या दर्जाचं बोलतात तेव्हा ते कधीच सक्रिय नसतात, त्यामुळे या संदर्भात बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले। असं आहे की पडळकरांच्या वक्तव्यावर मी बोललो आहे, आता पडळकरांच्या वक्तव्याचं राजकारण त्यांना करायचं आहे, त्यामुळे मला असं वाटतं मी बोललो, त्याच्यावर पवारसाहेब बोलले, त्याच्यावर आमचे चंद्रकांतदा बोलले। आता केवळ तो कसं भिजत घुमडं राहील आणि कसं त्याच्यावर राजकारण होईल हाच प्रयत्न काही लोकांचा आहे। आता त्याचवेळी म्हणजे ते तर वाक्य मी कधीच समर्थन केलं नाही, आम्ही सांगितलं चूक आहे, पण त्याचवेळी ही जी राष्ट्रवादीची मंडळी आहे आमच्या विरुद्ध ज्यावेळेस अशाच खालच्या दर्जाचं त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बोलतात त्यावेळी मात्र ते कधीच सक्रिय नसतात, त्यावेळी त्यांना कधी राजकारणात असं बोलू नये असं बोलायची आठवण राहत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात त्यांना बोलायचा तसा काही नैतिक अधिकार नाही। सांगलीत पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन। केंद्र सरकारच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात आज सांगलीमध्ये काँग्रेसने सांगली काँग्रेस भवन समोर धरणे आंदोलन केले आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी वारे मोदी तेरा खेल, केंद्र सरकारचा धिक्कार असो, दादागिरी नाही चलेगी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे, याचा निषेध काँग्रेसतर्फे करण्यात आला। आज राज्यभर काँग्रेसतर्फे आंदोलन केले गेले। सस्ती दारू महंगा दे, सस्ती
जोर करा दरवाढ करणार आहे मोदी सरकारचा। सांगलीत महापालिकेची संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तयारीची प्रबोधन फेरी। सांगली महापालिकेकडून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन तयारीची प्रबोधन फेरी काढण्यात आली। या फेरीत आपत्कालीन वाहनासहित सांगली मिरजेतून ही प्रबोधन फेरी काढण्यात आली। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आज आपत्ती व्यवस्थापन विभागाअंतर्गत आपत्ती सुरक्षा बचाव सुटका पथकाची सर्व साधन सामुग्री यंत्रणा आपत्ती मित्र यांची प्रबोधन फेरी काढण्यात आली। मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रबोधन फेरीचे नेतृत्व केले। मिरज शहरातून सुरू झालेली रॅली सांगली मिरज रोडवरून सांगली शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली। तसेच कल्पद्रुम क्रीडांगणावर आपत्कालीन साहित्य आणि तयारीची प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shiv Pratap Academy was the best decision. Shiv Pratap Academy mule mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va.